रामटेकमध्ये भुजलिया उत्सव मोठ्या आनंदात साजरा. रक्षाबंधनच्या पावन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी भुजलियाच्या निमित्ताने रामटेक शहरात उत्सव साजरा करण्यात आला. हिंदी भाषीय भुजलिया उत्सव रामटेकच्या वतीने आयोजित सर्वच जातीय महिलांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही रॅली व शोभायात्रेचे आयोजन केले होते. दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी 5 वाजेच्या सुमारास विनोबा वार्ड स्थित कालका माता मंदिर चौकात पूर्व सांसद स्वर्गीय ज्योतिराम बर्वे यांच्या प्रतिमेला विधायक आशिष जयस्वाल, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, पूर्व नगराध्यक्ष अशोक बर्वे यांच्या हस्ते पूजा अर्चना करून अभिवादन करण्यात आले. शोभायात्रेत सर्व समाजातील महिला सजून धजून हातात भुजलिया घेऊन शोभायात्रेत सामील झाल्यात. ढोल ताशा संदल डीजेच्या गजरात शोभायात्रा शास्त्री चौक ते भरारी चौक मार्गे गांधी चौकात पोहोचली. येथे शिवकालीन शस्त्राचे जोरदार प्रदर्शन करण्यात आले. घोड्यावर राणी बनून आलेल्या दोन युवतींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोघींनी तलवारबाजी करून महिला शक्तीचे प्रदर्शन केले. नंतर शोभायात्रा राखी तलाव येथे पोहोचली. तेथे महिलांच्या हातात असलेल्या भुजलियांचे विसर्जन करण्यात आले. उपस्थित समाज बांधवांनी व महिलांनी भुजलियाचे आदानप्रदान करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या शोभायात्रेत पूर्व जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, लक्ष्मणराव मेहर बाबूजी, विकेंद्र महाजन, पीटी रघुवंशी, बबलू बर्वे, शारदा बर्वे, लक्ष्मी अहिरकर, पुष्पा बर्वे, अनुबाई चंदन बटवे, श्वेता दूध बर्वे व मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. Thank you.
प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम सोबत पुढाकार समाचार, रामटेक, नागपूर.